नमस्कार बालमित्रांनो, ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल क्लासरूममध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथम तुम्हाला माझी ओळख करून देते. माझं नाव संगीता पारपोलकर, उपशिक्षिका, ठाणे महानगरपालिका, शाळा क्रमांक 16, खोपरी. विषयाचं नाव सांगण्यापूर्वी मित्रांनो, मी तुम्हाला गाण्याच्या दोन ओळी म्हणून दाखवणार आहे. यावरून तुम्हाला आपला विषय कोणता आहे कळेलच. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. डोळे उघडून बघा गड्यांनो, झापड लावू नका. जे दिसते ते असेच काहे, जे दिसते ते असेच काहे, उलगडण्याला शिका. मित्रांनो, तुम्ही ओळखलंच असेल, अगदी बरोबर, हे विज्ञान गीत आहे आणि आजचा विषय आपला आहे सामान्य विज्ञान. आज आपण पाठ क्रमांक 11, मानवी शरीर व इंद्रिय संस्था याबद्दल जाणून घेणार आहोत. मित्रांनो, कोणती संस्था म्हटली की त्यामध्ये सर्वजण मिळून एकत्रितपणे काम करत असतात. उदाहरणार्थ आपली शिक्षण संस्थाच घ्या, त्याच्यामध्ये आपले शिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, तुम्ही विद्यार्थी, पालक, सफाई कामगार, हे सर्वजण मिळून एकत्रितपणे काम पार पाडत असतात. त्यामुळे आपली जी शिक्षण संस्था आहे ती सुरळीतपणे चालू राहते. तुम्हाला माहितीच असेल, गेल्या 2 वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपली शिक्षण संस्था, शिक्षण व्यवस्था काहीशी विस्कळीत झालेली आहे. तरी सुद्धा डिजिटल माध्यमातून आपण त्यावर मात करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या शरीरातही अशा जीवनक्रिया सुरळीतपणे पार पडण्यासाठी अनेक इंद्रिय समूह सामूहिकपणे कार्यरत असतात. या जीवनक्रियांचे निरनिराळे टप्पे असतात. विशिष्ट टप्प्यांवर विशिष्ट इंद्रिय पद्धतशीरपणे काम करत असतात. ठराविकपणे काम एकत्रितपणे करणाऱ्या इंद्रिय समूहाला इंद्रिय संस्था असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये पचन संस्था, श्वसन संस्था, रक्ताभिसरण संस्था, चेता संस्था, उत्सर्जन संस्था, प्रजनन संस्था, अस्थि संस्था, तसंच स्नायू संस्था या निरनिराळ्या संस्था एकत्रितपणे काम करत असतात. आपल्या शरीरातील सर्व जीवन प्रक्रिया चालू राहण्यासाठी ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. ही ऊर्जा आपल्याला आपण जे सकस अन्न खात असतो त्यातून मिळत असते. ऊर्जा निर्मिती पेशींमध्ये होत असते. त्यासाठी पेशींना विद्राव्य अन्न घटक व ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा लागतो. ही कामे आपल्या शरीरातील श्वसन संस्था व रक्ताभिसरण संस्था करत असतात, यांमार्फत होत असते. आज आपण श्वसन संस्थेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. श्वसनाची प्रक्रिया 3 टप्प्यांमध्ये होते. पहिला टप्पा आहे बहिश्वसन, त्यालाच आपण बाह्य श्वसन असं म्हणतो. दुसरा टप्पा आहे अंतःश्वसन आणि तिसरा आहे पेशी श्वसन. बाह्य श्वसन म्हणजे आपण हवा नाकावाटे फुफ्फुसात घेतो, आत घेतो, त्यावेळेला हवेतील ऑक्सिजन फुफ्फुसांमध्ये मिसळला जातो, त्यालाच श्वास घेणं असं म्हणतात. या प्रकारे ही क्रिया घडते. तर उच्छवास म्हणजेच फुफ्फुसात घेतलेला हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो, त्याच वेळी रक्तातील कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO2 हा फुफ्फुसांकडे पोहोचते व ती हवा उच्छवासाद्वारे बाहेर टाकली जाते. उच्छवास म्हणजेच श्वास सोडणे. फुफ्फुसात घेतलेला हवेतील ऑक्सिजन रक्तात जातो, त्याच वेळी रक्त शरीरातील कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 फुफ्फुसांकडे पोहोचवते व ती हवा उच्छवासावाटे शरीराबाहेर टाकली जातेच. म्हणजेच आपण नाकावाटे जी हवा घेतो त्यातील ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकला जातो. या दोन्ही क्रिया आपल्या फुफ्फुसांद्वारे होत असतात. या दोन क्रियांना एकत्रितपणे बहिश्वसन असं म्हटलं जातं किंवा बाह्य श्वसन असं म्हटलं जातं.
तुम्हाला माहित आहेच ऑक्सिजन वायूला प्राणवायू असं म्हटलं जातं, कारण जगण्यासाठी आपल्याला या वायूची नितांत आवश्यकता असते. आता प्राणवायू आपल्याला कुठून मिळत असतो? बरोबर आहे, वनस्पती आपल्याला प्राणवायूंचा पुरवठा करत असतात. झाडे अन्न निर्मिती करत असताना हवेतील कार्बन डायऑक्साइड सूर्यप्रकाशाच्या मदतीने हवेतील कार्बन डायऑक्साइड घेऊन ऑक्सिजन आपल्याला देत असतात. म्हणूनच झाडे लावूया आणि झाडे जगवूया. झाडांचं प्रमाण जास्तीत जास्त असेल तर हवेमध्ये आपल्या ऑक्सिजनचा पुरवठाही मुबलक प्रमाणे होऊ शकतो. श्वसन प्रक्रियेतील दुसरा टप्पा आहे अंतःश्वसन. शरीरातील सर्व पेशी आणि रक्त या दरम्यान होणाऱ्या वायूंच्या देवाणघेवाणीला अंतःश्वसन असं म्हणतात. या क्रियेत रक्तातून पेशींमध्ये ऑक्सिजन म्हणजेच O2 जातो व पेशींतून रक्तामध्ये कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO2 येतो. पेशी श्वसन प्रक्रियेतील तिसरा टप्पा आहे पेशी श्वसन. ऑक्सिजनमुळे पेशीतील ग्लुकोज सारख्या विद्राव्य घटकांचे मंद ज्वलन होऊन ATPच्या स्वरूपात ऊर्जा मोकळी होते. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साइड व जलबाष्प हे निरुपयोगी पदार्थ शरीराबाहेर टाकले जातात. या क्रियेला पेशी श्वसन असं म्हटलं जातं. या समीकरणाद्वारे आपण पेशी श्वसन कशा प्रकारे होतं हे समजून घेऊया. आपण जे अन्न खातो त्यालाच ग्लुकोज असं म्हणतात. म्हणजेच वनस्पती अन्न तयार करतात आणि त्या वनस्पती ग्लुकोजच्या स्वरूपात या अन्नाचा साठा करून ठेवतात आणि वनस्पतींनी तयार केलेलं अन्न आपण खातो म्हणजेच ग्लुकोज. C6H12O6 हे ग्लुकोजचं रेणूसूत्र आहे. ज्या वेळेला आपण अन्न खातो त्यावेळेला कार्बन डायऑक्साइड म्हणजेच 6CO2 कार्बन डायऑक्साइड तसंच जलबाष्प म्हणजे H2O हे पाण्याचं रेणूसूत्र आहे. 6H2O प्लस ऊर्जा ही शरीराबाहेर ऊर्जेची शरीराबाहेर टाकली जाते म्हणजेच ऊर्जेची ऊर्जा मोकळी होते. श्वसनाची ही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा या प्रक्रियेत बिघाड होऊ शकतो. यानंतर आपण श्वसन संस्था म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टम त्याची कार्य रचना व कार्य याबद्दल माहिती घेणार आहोत. श्वसन संस्थेमध्ये नाक, घसा, श्वासनलिका, फुफ्फुसे, वायुकोश तसेच श्वासपटल इत्यादींचा समावेश होतो. आता आपण या सर्वांची कार्य जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम नाक. श्वसन प्रक्रियेची व श्वसन संस्थेची सुरुवात नाकाने होते. वातावरणातील हवा आपण नाकावाटे शरीरामध्ये घेतो. नाकाच्या पोकळीतून ही हवा आपला जो आपला मानवी सांगाडा आहे या मानवी सांगाड्यामध्ये हे बरगडे आहेत. या दोन बरगड्यांच्या मध्ये दोन्ही बाजूला दोन फुफ्फुसे असतात आणि आपण जी हवा घेतो ती या फुफ्फुसांमध्ये जाते. तुम्हाला माहितीच आहे की आपल्या नाकामध्ये बारीक केस असतात, तलम आणि त्याचबरोबर एक चिकट पदार्थ असतो. यामुळे काय होतं, आपण जी हवा आत घेतो ती गाळून आपल्या श्वासनलिकेमार्फत फुफ्फुसामध्ये जाते. ज्या वेळेला आपल्याला सर्दी होते त्यावेळेला नाकावाटे श्वासोच्छ्वास करताना आपल्याला त्रास होतो. यानंतर घसा, त्यालाच फॅरिंग्स असंही म्हणतात. घशापासून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होतात. श्वासनलिका ही अन्ननलिकेच्या थोडी पुढे असते. श्वासनलिकेच्या वरच्या बाजूला एक झाकण असते. ज्यावेळी आपण अन्न खात असतो, अन्नाचा घास गिळत असतो त्यावेळेला हे झाकण बंद होतं आणि अन्न गिळून झाल्यानंतर पुन्हा उघडतं. एरवी मात्र हे झाकण उघडच असतं. या झाकणामुळे काय होतं, ज्या वेळेला आपण अन्न खात असतो किंवा अन्न गिळत असतो
त्यावेळेला अन्नाचे कण श्वासनलिकेमध्ये अडकत नाहीत, त्यामुळे आपल्याला अन्न व्यवस्थित गिळता येतं आणि श्वासोच्छ्वासही करता येतो. जर का आपण अन्न खाताना किंवा जेवताना बडबड बडबड केली तर काय होईल? बरोबर, अन्नाचे बारीक कण आपल्या श्वासनलिकेत अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे आई नेहमी सांगत असते, जेवताना बोलू नकोस, अन्न खाताना नेहमी ते चावून चावून बारीक करून खावं, त्यामुळे ते गिळायला सोपं जातं. त्यानंतर आपण बघणार आहे श्वासनलिका, त्यालाच ट्रॅकिया असं म्हटलं जातं. श्वासनलिकेचा सुरुवातीचा भाग स्वरयंत्रामुळे फुगलेला असतो. तुम्ही जर का आपल्या घशाच्या इथे, घशाला इथे जो फुगीर भाग दिसतो तर त्याला स्पर्श करून बघितलं तर हा फुगीर भाग म्हणजेच आपलं स्वरयंत्र आहे. आपण जरी तोंडाने बोलत असलो तरी बोलण्याची प्रक्रिया ही आपल्या फुफ्फुस व स्वरयंत्र यांच्या मार्फत होत असते. तुम्ही तुमच्या घशाला स्पर्श करून स्वरयंत्र जाणून घेऊ शकता. सतत मोठ्या आवाजात बोलल्याने, ओरडल्याने आपल्या स्वरयंत्राला दुखापत होण्याची शक्यता असते. अशा वेळी आपला आवाजही घोगरा येतो. छातीमध्ये श्वासनलिकेला दोन फाटे फुटतात. एक फाटा उजव्या फुफ्फुसाकडे जातो तर दुसरा फाटा डाव्या फुफ्फुसाकडे जातो. आपण नाकावाटी घेतलेली हवा श्वासनलिकेद्वारे या दोन्ही फुफ्फुसांमध्ये जाते. त्यानंतर आपण बघणार आहोत फुफ्फुसे, त्यालाच लंग्स असे म्हणतात. छातीच्या पोकळीमध्ये मध्यभागी आपलं हृदय असतं आणि या हृदयाच्या दोन्ही बाजूला दोन फुफ्फुसे असतात. या फुफ्फुसांमुळे हृदयाचा बराचसा भाग हा व्यापलेला असतो, पृष्ठभाग व्यापला असतो किंवा झाकला जातो. प्रत्येक फुफ्फुसावर दुपदरी आवरण असते, त्याला फुफ्फुसावरण असं म्हटलं जातं. फुफ्फुसे स्पंजाप्रमाणे स्थिती स्थापक असतात. फुफ्फुसे लहान लहान कप्प्यांनी बनलेली असतात, त्यांना वायुकोश असे म्हणतात. आकृतीमध्ये तुम्ही वायुकोश कशा प्रकारचे असतात ते पाहू शकता. वायुकोशांच्या भोवती केशवाहिन्यांचे अत्यंत दाट जाळे असते. आता प्रथम वायुकोश म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगते. आपली फुफ्फुसे ही वायुकोशांपासून बनलेली असतात. ही वायुकोश म्हणजेच अगदी आपण तुम्ही गोल द्राक्षांचा घड जर बघितला असेल, द्राक्षांचा घड, त्याप्रमाणे त्या द्राक्षांच्या घडासारखी असतात आणि ती छोटी 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 असून संपूर्ण फुफ्फुस या वायुकोशांनी बनलेलं असतं. आता वायू म्हणजे हवा आणि कोश म्हणजे साठा. या छोट्या छोट्या वायुकोशामध्ये हवेचा साठा असतो. जसं आपण म्हणतो की शब्दकोश किंवा डिक्शनरी, शब्दकोश म्हणजे काय? त्याच्यामध्ये शब्दांचा साठा असतो म्हणून त्याला शब्दकोश म्हणतात. तसंच हा वायुकोश म्हणजे याच्यामध्ये आपण जी हवा घेतो नाकावाटे ती फुफ्फुसांमध्ये जाते, म्हणजेच या वायुकोशामध्ये हवा भरलेली असते. आणि या वायुकोशाभोवती केशवाहिन्यांचे दाट जाळं असतं. आता केशवाहिन्या म्हणजे काय? तर आपल्या हृदयाकडून धमन्या निघतात, त्या धमन्या शुद्ध रक्ताचा पुरवठा संपूर्ण शरीरभर करत असतात आणि या धमन्या पुढे जाऊन शरीरभर पसरत असताना त्यांचा व्यास आहे तो बारीक केसासारखा होत असतो. त्यांना निरनिराळे असे फाटे फुटत असतात. जसं मूळ असतं आणि मुळाला, झाडाचं मूळ असतं आणि त्या झाडाच्या मुळाला जसे फाटे फुटतात, त्याचप्रमाणे या धमन्यांना शरीरभर पसरत असताना फाटे फुटतात आणि हे फाटे इतके नाजूक आणि बारीक असतात, अगदी केसासारखे दिसतात, म्हणून त्यांना केशिका किंवा केशवाहिन्या असं म्हटलं जातं. या केशवाहिन्यांमध्ये हृदयापासून मिळालेलं शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या शरीरभर होत असतो. हृदयापासून शरीराच्या वेगवेगळ्या भागांकडे धमन्या शुद्ध रक्त, म्हणजेच ज्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण असतं त्याला शुद्ध रक्त असं म्हणतात. आणि या आपल्या शरीरभर पसरवण्याचं काम केशिका करत असतात आणि या केशिकांचं दाट जाळं या वायुकोशाभोवती असतं. वायुकोशावरील आवरण अत्यंत झिरझिरीत असतं, म्हणजे वायुकोशाचं जे भित्तिका असते ती अत्यंत पातळ नाजूक असते, त्याचं जे आवरण असतं ते अत्यंत झिरझिरीत असतं. म्हणजे तुम्ही अस्तरचं कापड बघितलं
ड्रेसच्या आतमध्ये किंवा असं अस्तर असतं, किंवा गाळणी म्हणा, चहा गाळण्यासाठी जे वस्त्र वापरतात त्याला आपण वस्त्रगाळ म्हणतो, त्याचं कापड जे अत्यंत झिरझिरीत असतं तसं वायुकोशाचं आवरण हे झिरझिरीत असतं. याचं कारण असं की या आवरणातून वायूची देवाणघेवाण होणं सहज शक्य होते. फुफ्फुसामध्ये असंख्य वायुकोश असल्याने वायूंच्या देवाणघेवाणीसाठी फार विस्तृत असा पृष्ठभाग उपलब्ध होतो. आता आपण फुफ्फुसांमध्ये वायूंची देवघेव कशा प्रकारे होते याबद्दल जाणून घेऊया. फुफ्फुसातील वायुकोशांभोवती असलेल्या केशवाहिन्यांच्या दाट जाळ्यातून रक्त वाहत असताना वायूंची देवघेव चालू असते. रक्तातील तांबड्या पेशी, त्यांनाच आपण RBC म्हणतो, म्हणजेच रेड ब्लड सेल्स, यामध्ये हिमोग्लोबिन हे लोहयुक्त प्रथिन असतं. हिमोग्लोबिनमुळे आपल्या रक्ताचा रंग लाल दिसतो. वायुकोशात असलेल्या हवेतील ऑक्सिजन हिमोग्लोबिन शोषून घेतो. त्याचवेळी रक्तातील कार्बन डायऑक्साइड म्हणजेच CO2 व जलबाष्प रक्तातून बाहेर काढले जाऊन वायुकोशामध्ये जातात व तेथील हवेत मिसळतात. आणि हे जे निरुपयोगी पदार्थ आहेत म्हणजेच विषारी वायू म्हणजेच कार्बन डायऑक्साइड आणि जलबाष्प आपल्या फुफ्फुसांमार्फत श्वासनलिकेद्वारा शरीराच्या बाहेर टाकले जातात. यालाच आपण उच्छवास असं म्हणतो. ही प्रक्रिया अखंडपणे सुरू असते. श्वसन संस्थेतील पुढील भाग आहे तो म्हणजे श्वासपटल, त्यालाच डायफ्रम असं म्हटलं जातं. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजराच्या तळाशी एक स्नायूंचा पडदा असतो. श्वसन संस्थेतील पुढील भाग आहे तो म्हणजे श्वासपटल. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, फुफ्फुसांच्या खाली थोडस श्वासपटल आहे. श्वासपटल हे उदर पोकळी म्हणजेच आपल्या पोटाची पोकळी व छातीची पोकळी यांच्या दरम्यान असते. पोटाच्या पोकळीला उदर पोकळी असं म्हणतात तर छातीच्या पोकळीला उरो पोकळी असं म्हणतात. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे व श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो, त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसात जाते. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवरील दाब कमी होतो. बरगड्या मूळ जागी परत आल्या आणि श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो, त्यावेळी नाकावाटे फुफ्फुसातील हवा बाहेर टाकली जाते. या हवेत कार्बन डायऑक्साइड व जलबाष्प असते. यालाच आपण उच्छवास असं म्हणतो. श्वासपटल सतत वर आणि खाली होत राहणे होण्याची हालचाल ही श्वासोच्छ्वासासाठी अत्यंत आवश्यक असते, गरजेची असते, आणि ही क्रिया अविरतपणे चालू असते. तुम्ही एक कृती करायची आहे, आपल्या दोन्ही हातांचे तळवे आपल्या बरगडांच्या इथे नेऊन श्वास घ्यायचा आहे. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की आपल्या बरगड्या आहेत, आपल्या बरगड्यात किंचितशा वर उचलल्या जातात, म्हणजेच त्यावेळेला आपण ज्यावेळेला आपण श्वास घेतो त्यावेळेला श्वसन संस्थेतील पुढील भाग आहे तो म्हणजे श्वासपटल, त्यालाच डायफ्रम असं म्हटले जातात. बरगड्यांनी बनलेल्या छातीच्या पिंजऱ्याच्या तळाशी एक स्नायूचा पडदा असतो. या पडद्याला श्वासपटल असं म्हणतात. तुम्ही आकृतीमध्ये पाहू शकता, त्याला डायफ्रम असंही म्हटले जाते. श्वासपटल हे उदर पोकळी म्हणजेच आपल्या पोटाची पोकळी व छातीची पोकळी ज्याला उरो पोकळी असं म्हटलं जातं यांच्या दरम्यान असते. बरगड्या किंचित वर उचलल्या जाणे व श्वासपटल खाली जाणे या दोन्ही क्रिया एकदम घडल्याने फुफ्फुसांवरील दाब कमी होतो, त्यामुळे बाहेरील हवा नाकावाटे फुफ्फुसात येते. बरगड्या मूळ जागी परत येणे व श्वासपटल पुन्हा वर उचलले गेले की फुफ्फुसांवर दाब पडतो, त्यावेळी नाकावाटे फुफ्फुसातील हवा बाहेर टाकली जाते. या हवेमध्ये उच्छवासाद्वारे निघणारा कार्बन डायऑक्साइड व जलबाष्प हे घटक असतात. यालाच आपण उच्छवास असं म्हणतो. श्वासपटल सतत वर आणि खाली होणं हे
श्वासोच्छ्वास घडण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ज्या वेळेला गिर्यारोहक म्हणजे उंच पर्वत चढणारे असतात, ते गिर्यारोहक आपल्या पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जातात, तुम्हाला माहितीच असेल. कारण जसजसं वर जावं, उंच जावं, तसतसे हवा विरळ होत जाते, हवेतील ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत जातं. त्यामुळे ऑक्सिजनचा कृत्रिमरित्या पुरवठा करण्यासाठी आपल्याला याची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे पाणबुडे असतात, ते पाणबुडे आपल्या पाठीवर ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जातात. कारण आपल्याला हवेतील ऑक्सिजन घेता येतो, परंतु पाण्यात विरघळलेला ऑक्सिजन आपल्याला घेता येत नाही. त्यावेळेला समुद्राच्या तळाशी जाताना संशोधनासाठी किंवा मोती गोळा करण्यासाठी पाणबुडे आपल्या पाठीवरती ऑक्सिजनचं सिलेंडर घेऊन जातात. मुलांना ज्या वेळेला एखादी व्यक्ती, आता तुम्ही ऐकलंच असेल की कोरोनाग्रस्त असते, त्यावेळेला काय होतो, आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आपल्या फुफ्फुसांच्या मध्ये जे वायुकोश असतात, या वायुकोशाभोवती मी तुम्हाला मगाशी सांगितलं की केशिकांचं जाळं असतं. आणि ज्या वेळेला कोरोनाचे विषाणू, हा कोरोना तुम्हाला माहितीच आहे, कोरोना हा श्वसनाचा आजार आहे, आणि श्वसनामार्फत श्वासामार्फत हा जेव्हा आपल्या फुफ्फुसात जातो, त्यावेळेला त्याची जी वाढ आहे ती झपाट्याने होत असते. अशा वेळेला वायुकोशाभोवती हे जे विषारी किंवा आपण जे विषाणू म्हणू शकतो त्याला, त्यांची एक जाळी तयार होते, आणि त्यामुळे ऑक्सिजन त्याचं जे आवरण असतं ते झाकलं जातं जाळीमुळे, आणि रक्तातलं ऑक्सिजन घेणं हे अत्यंत क्रिटिकल होऊन जातं. अशा वेळेला रोग्याला वाचवण्यासाठी त्याला कृत्रिमरित्या ऑक्सिजन देण्याची गरज असते. आज आपण या भागामध्ये इथेच थांबणार आहोत. तुम्हाला काही थोडासा स्वाध्याय देणार आहे, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि आपल्या शिक्षकांना दाखवायचा आहे. स्वाध्याय आहे, श्वसन संस्था आकृती काढा व त्याच्या निरनिराळ्या भागांना नावे द्या. दुसरा आहे बहिश्वसन व अंतश्वसन यांतील फरक स्पष्ट करा. आता आपण इथेच थांबूया. यापुढील भाग दुसऱ्यामध्ये आपण रक्ताभिसरण संस्था, रक्त, मानवी रक्तगट याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तोपर्यंत सुरक्षित राहा, काळजी घ्या. पुन्हा भेटू. धन्यवाद.